रेशन दुकान म्हटले म्हणजे गोरगरिबांसाठी शासनाने सवलतीच्या दरात जीवनावश्यक वस्तू सहज मिळण्यासाठी कार्यान्वित केलेला एक चांगला उपक्रम परंतु सध्या स्थितीत काही रेशन दुकानदार नियमांचे उल्लंघन करीत गडगंज कमाई करून श्रीमंत होत आहे अर्थात यास कारणीभूत जागृत नसलेले ग्राहकही तेवढेच जबाबदार आहेत परंतु जेव्हा एखादी तक्रार रीतसर पुराव्यासह महसूल विभागाच्या मान्यवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली जाते तेव्हा मात्र कारवाई कोणीही थांबू शकत नाही घडले असे की यवतमाळ जिल्ह्यातील तिवसा येथे श्री दत्त महिला बचत गटास रेशन दुकान देण्यात आले होते परंतु सदरच्या दुकानातून ग्राहकांना नियमानुसार धान्य वाटप होत नसल्याची व दिलेल्या माला मोबदल्यात घेतलेल्या पैशाची रीतसर पावती देत नसल्याची तक्रार पुराव्या सह महसूल विभागाच्या मान्यवर अधिकाऱ्यांकडे करताच त्यावर तातडीने कारवाई होऊन तपासणी करण्यात आली यात धान्याचा अपहार केल्याचे आढळून आल्याने अपहारित गौ तेरा क्विंटल सव्वीस किलो किंमत एकोणचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव तांदूळ चौदा क्विंटल आठ किलो किंमत साठ हजार चारशे असे एकूण एक लाख एकशे चोपन्न रुपये वसूल करण्याचे शासन दरापेक्षा जादा घेतलेली रक्कम रुपये एक हजार चारशे पस्तीस असे एकूण एक लाख एक हजार पाचशे एकोणनव्वद शासन खजिन्यात जमा करून सदरचा परवानाधारक यांनी महाराष्ट्र राष्ट्र अनुसूचित वस्तू वितरण विनिनियम एकोणीसशे पंच्याहत्तर व त्या अटी शर्तीचे उल्लंघन केल्याचे सिद्ध होत असल्याने त्यांच्याकडील प्र अधिकार पत्राची शंभर टक्के अनामत रक्कम शासन जमा करून श्री दत्त महिला बचत गट दिवसा जिल्हा यवतमाळ येथील रास्त भाव दुकानाचा परवाना रद्द करण्याचा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी माननीय सुधाकर पवार यांनी केला आहे यासाठी ग्राहकांनी जागृत राहून आपण घेत असलेला माल व त्या बदल्यात मोजलेली रक्कम याची रीतसर शासन प्रमाणित पावती दिनांक का सह अधिकाराने मागणे आवश्यक आहे जर एखादी दुकानदार उडवा उडवीचे उत्तर देत असेल किंवा धमकी देण्यासारखे प्रकार करीत असेल तर पुराव्यासह त्याची रिस्टर तक्रार केल्यास निश्चितच कारवाई होऊ शकते याचा हा पुरावाच म्हणावा लागेल व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून त्या शेजारचं घंटीचं बटन दाबा म्हणजे अशाच प्रकारचे पूर्ण व्हिडिओज आपल्याला सतत मिळत राहतील